नमस्कार मित्रांनो, माझी मागची स्केचबुक टूरची जी व्हिडिओ होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही माझी स्केचेस दाखवली होती आणि मी विचार केला की लेट्स टेक द टॉपिक फर्दर अँड टॉक अबाउट स्केचिंग. आज मी तुमच्याबरोबर माझा स्वतःचा स्केचिंगचा जो अनुभव आहे तो स्केच करता करताच मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला स्केचिंगची एक थोडक्यात माहिती सांगतो. मित्रांनो, ड्रॉइंग आणि स्केचिंगमधला मेन डिफरन्स असा आहे की ड्रॉइंगमध्ये खूप हार्ड अँड फास्ट रूल्स असतात. आपल्या मनावर काही थोडासा लोड असतो की नीट आणि ॲक्युरेट ड्रॉ केलं पाहिजे. पण स्केचिंगमध्ये ड्रॉइंगचे फंडामेंटल्स थोडेसे बाजूला ठेवले तरी चालतात. पण आपण स्केच करताना कुठलाही लोड आपण मनावर न ठेवणं हे जास्ती महत्त्वाचं असतं. तर चला स्केच करता करता मी तुम्हाला माझा काही स्केचिंगचा अनुभव शेअर करेन. मित्रांनो, स्केचिंगमध्ये सुद्धा ॲक्युरेट ड्रॉ करण्याचा प्रयत्न असावा पण कुठलाही लोड नसावा असं मला वाटतं. स्केचिंगमध्ये लोड नसल्यामुळे जे काही आपल्याला मांडायचं आहे त्याच्या जास्तीत जास्त जवळ आपण जाऊ शकतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी ड्रॉइंग्सपेक्षा स्केचेसच जास्ती करतो. स्केचिंगचा फायदा असा आहे की त्याने तुमचं ड्रॉइंग इम्प्रूव्ह व्हायला 100% मदत होते. स्केचेस करण्यामुळे एक व्हिज्युअल लायब्ररी तयार होते, एस्पेशली ड्रॉइंग फ्रॉम लाईफ. कारण कधीही तुम्ही नोटीस केलं की स्केचेस करताना आपलं पूर्ण लक्ष स्केचेस करण्याकडेच असतं, रॅदर असायलाच हवं. त्यामुळे तुम्ही जे काही ड्रॉ करताय त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर होते. स्केचेस हे एखाद्या आर्टिस्टने घेतलेल्या कष्टांचं सार दाखवतं असं मला वाटतं. त्याने जेवढे कष्ट घेतलेले असतात ते सगळे एका स्केचमध्ये दिसतात. थोडक्यात काय की स्केचिंग म्हणजे ड्रॉइंगचा रियाज असतो. सो मित्रांनो, हे स्केच तुम्हाला कसं वाटलं आणि माझी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आवडली असेल तर. थँक्यू.